नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मृत्यूचा सापळा बनलेल्या तळेगाव चाकण रस्त्यावरील सदुंबरे फाट्यानजीक सुधा नदीवरील ब्रिटिशकालीन दगडी अरुंद पुलावर दुपारी झालेल्या भीषण अपघातात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला। नवजीवन विनायक राऊत वयवर्षे 34 राहणार माणिकवाडा तालुका आष्टी जिल्हा वर्धा असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे। दुचाकीस्वाराने डोक्यात घातलेल्या हेल्मेटचाही अपघातात चुराडा झाला। अवजड ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। सततच्या अपघातांनी तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। सदर महामार्गाचे रखडलेले काम कागदी फेऱ्यांत अडकल्याने स्थानिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात रोषाचे वातावरण आहे। खेड तालुक्यातील अनावळे गावात भर पावसाळ्यात देखील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे। हाकेच्या अंतरावर धरण असून देखील पाण्यासाठी अशी कसरत करावी लागत असल्याने महिलांमध्ये मोठा रोष आहे। पाणी करतोय असं गटार फसले त्याच्यातलं पाणी भरतोय पिळतोय, पण आम्हाला काही दुखण्याची सुडी ना, आम्हाला पाणी भेटा ना, आम्ही तरी आमच्या अनावळ्या गावाला अजून पाणी नाही आहे। किती धरण आम्हाला 2 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर तरी अनावळ्या गावाचे भाऊसाहेब काय हे करतोय का, त्याला कळत नाही का पाणी हे करायचं? 24 वर्ष झाले अनावळ्या गावाला, आज डोक्याने पाणी होतोय बाया असं, आमचं तर जाऊ दे, आम्ही सुशिक्षित आहे, आम्हाला जाता येत रस्त्याने, पण मात्र माणसांनी काय करायचं, पुळकावर पाणी व्हायचं, ज्यांच्या घरात जर 2 माणसं असेल, जर झोपून असेल ती बाई, तर तिने पाणी कुठून भरायचं, कुठून भरायचं सांगा ना तुम्ही। 24 वर्ष पाण्याचा हाल करतो, मात्र आणलाय पाणी जात नाही, बळ बळ रट्या गाड्या पाणी घर एक खाणं घेतात पाणी पेला, तरी पाण्याची काय गावाची काय सोय होतच नाही, आणि हे पाणी आम्ही रोज पितोय। अनावळ्या गावाला 24 वर्ष झाले, पाण्याची टंचाई आहे, आम्ही ह्या डवऱ्याचं पावसाळ्याचं पाणी पितो, सगळी लोक आजारी पडले नाही, आम्ही पन्हाळाचं पाणी असं डवऱ्या डवऱ्यांचं पाणी आणून पितो, धरण आला 2 किलोमीटर धरण आहे आम्हाला, आम्हाला पाणी नाही, आम्ही ह्याचं गटराचं पाणी भरते, आम्हाला जाता येत नाही, पाण्याला येता येत नाही, गडूर पाणी आम्ही कसं भरायचं बघा। महाराष्ट्र विधानसभा 2019 ते 2024 या कालावधीकरिता दिला जाणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते देण्यात आला। तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या दृष्टीने ही खूप अभिमानास्पद बाब असल्याचं आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितलं। उत्कृष्ट भाषण के लिए विधानसभा से श्री दिलीप मोहिते पाटील जी। राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळपासून संपाचे हत्यार उगारले आहे। खेड एसटी बस डेपोतील 60 बसेस जागेवर अडकल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। एसटी महामंडळाच्या व्यवस्थापिका उज्ज्वला टाकळकर म्हणाल्या की खेड डेपोकडे 64 बसेस कार्यरत असून पैकी लांब पल्ल्याच्या 4 बसेस मार्गावर आहे आणि 60 बसेस उभ्या आहेत। गणेशोत्सवात राज्य शासनाने जाहीर केलेला आनंदाचा शिधा खेड तालुक्यात दाखल झाला आहे। हे किट तालुक्यातील 192 स्वस्त धान्य दुकानात पोहोचवण्यात आले असून आनंदाचा शिधा किट वाटपास सुरुवात झाल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली। तालुक्यात 64,130 रेशन कार्ड लाभार्थी असून 55,900 आनंदाचा शिधा किट आले आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजगुरुनगर या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। याप्रसंगी प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नागरिकांसह पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे यांची अचानक बदली झाली असून त्यांच्या जागेवर नांदेड येथून आलेले अजिंक्य रणदिवे यांनी कार्यभार घेतला आहे। नूतन मुख्याधिकारी यांचा श्रमिक संघटना पदाधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला। चाकण पालिकेचा कारभार रामभरोसे सुरू आहे। मागील 3 महिन्यांपासून पालिकेला मुख्याधिकारी मिळालेले नाहीत। चाकण पालिकेचे मुख्याधिकारी नियुक्तीस शासन स्तरावर तीव्र स्पर्धा असल्याची चर्चा आहे। सामान्य माणसाला भोवळ येईल एवढ्या मोठ्या आकड्यांची ही स्पर्धा असल्यानं आता कोण मुख्याधिकारी ही स्पर्धा जिंकेल याकडे चाकणकर जनतेचे लक्ष लागले आहे।
संपूर्ण भारत टीबी मुक्त अर्थात अडल्ट बीसीजी अभियानच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ दिनांक 3 सप्टेंबर पासून करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील जवळपास 73,000 व्यक्तींना या मोहिमेत एक लसीकरणाचा डोस देण्यात येणार असून 45,000 लस उपलब्ध झाले आहेत. लसीकरण करण्यास सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली. अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण औद्योगिक परिसराचा श्वास कोंडलाय. अवजड वाहतुकीला सकाळी सायंकाळी काही वेळ बंदी आणि अतिक्रमण कारवाई करून काही प्रमाणात त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो फारसा परिणामकारक ठरलेला नाही. अवजड वाहतूक अजूनही अव्याहतपणे सुरूच आहे. अवजड वाहतुकीने सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते. आजवर अनेकांचे बळी गेल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत. अवजड वाहने बंदी असलेल्या वेळेत देखील तळेगाव चाकण ते शिक्रापूर महामार्गावर नियम तोडून बिनदिक्कतपणे शहरात प्रवेश करतात. प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. वाहतुकीचे नियम फक्त कागदे रंगवण्यासाठीच आहेत का? अवजड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. बाह्य वळण रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही? आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा नागरिकांचा सवाल आहे. अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा निर्णय केवळ कागदावरच राहिला असून ही वाहने बिनदिक्कत अहोरात्र वाहतूक करतात. लांबलचक आकाराच्या या वाहनांची तपासणी होत नाही. वाहनात क्षमतेपेक्षा ज्यादा माल आहे का याचीही पाहणी होत नाही. या वाहनांमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होऊन अपघातांचे प्रमाण वाढले असतानाही या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. या वाहनांवर कारवाई करण्याचे धारिष्ट कुणीही दाखवत नाही. कारवाईसाठी कोणतेच नियोजन नसल्याने अवजड वाहतुकीचा विषय चाकण परिसरात धोकादायक झालाय. अवजड वाहन चालकांच्या संघटना अत्यंत वरपर्यंत हातबांधणी करतात, त्यामुळेच अशा वाहनांकडून अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यांना झुकते माप देण्याचे पाप प्रशासन करत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. अवजड वाहन चालकाने अपघात केल्यानंतर नुकसान झालेल्या वाहन चालकाला भरपाई देणे दूरच, उलट अवजड वाहन चालकांच्या प्रेमापोटी सामान्य नागरिकांनाच कारवाईची भीती दाखवण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अवजड वाहन चालक बिनधास्त अपघात करून पळून जातात, अन्य वाहनांचे नुकसान करून देखील अरेरावी करत असल्याचा या भागातील नागरिकांचा अनुभव आहे. अवजड वाहन चालकांच्या मालकांचे नेमके कुणाशी आर्थिक लागेबंदे आहेत हा प्रश्नच अनेक उत्तरांचा धनी आहे. पीएम जनमन अभियान खेड तालुक्यातील आदिम जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. चाकण नगर परिषदेच्या सभागृहात कातकरी कुटुंबाच्या मेळाव्यात विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी शिबिर झाले. यावेळी मंडलाधिकारी चेतन चासकर, विविध गावचे तलाठी व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्यापही अनेक आदिवासी पाड्यांवरील महिलांना मिळालेले नाहीत. आदिवासी भगिनींनी याबाबत काय सांगितले पाहूया. लाडकीच नाही, समजायला भेटलं आम्हाला, अजून भेटलंच नाही. मग आम्हाला पण भेटायला पाहिजे ना. लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला, त्याचे पैसे नाही भेटलं. नाही भेटले का? बरं, काय सांगितलं? ते म्हणतात काही जेवण खाण्याच्या भेटतात, पण त्याच्यावर ते नाही भेटत. बँकेचं पुस्तक वेगळं, एकत्र माणसाचं काढायचं. तुम्हाला भेटले ना अजून पैसे? भेटले नाही. भेटले पैसेच ना आलं जोड खात्यावर. बर, नाव काय तुमचं? बाडे सुरेश मुकणे. बाडा सुरेश मुकणे. तुम्हाला भेटले? माझं नाही भेटलं. नाही भेटलं? नाही भेटलं. नाव काय? मीराबाई भागुजी मुकणे. आणि वय किती? 65 पुढे नाही ना? नाही, एवढी कमी. कमी आहे? किती? 40-50. तुमचं वय 60-60 पुढे धार्मिक असं भेटले का पैसे? नाही भेटले. ते फॉर्म भरले पण जॉईंट खात्यावर पैसे येतात ना असं म्हणतात, आणि लिंक केला करायला गेलं की बँकेत म्हणतात लिंक होत नाही असं म्हणतात. तुम्हाला भेटले का पैसे? नाही. नाही फॉर्म भरलाय का? पण भरलाय ना. माग फिरत म्हणते जोड खात्यावर भेटत नाही असं तसं परत हेल्पट. तुम्हाला भेटले का पैसे? नाही भरलाय. आम्ही पण जॉईंट अकाउंट. बर, तुम्हाला पण नाही भेटले. तुम्हाला भेटले का? नाव काय? लता विलास मुकणे. नाही भेटले पैसे अजून तुम्हाला? नाही भेटले. फॉर्म भरलाय का? मागच्या महिन्यात भरलाय. दोन दोन तीन तीन फॉर्म भरलो. नाही भेटलं. काय नाव? आशा गोविंद. नाही भेटले पैसे? फॉर्म भरलाय का? भरलाय. कातकरी वस्त्या विकासाच्या वाऱ्यापासून दूरच. आदिवासी म्हटले की उन्हातानात मेहनत करणारे, अंगावर वीतभर वस्त्र असलेले आणि रानावनात भटकणारे आदिवासी बांधव
डोळ्यासमोर येतात. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्ष उलटूनही कातकऱ्यांबाबत हे चित्र तसेच आहे. आदिवासींच्या विकासासाठी शासनाने काही योजना राबवल्या असल्या तरी कातकऱ्यांना त्याचा विशेष लाभ झालेला नाही. चाकणच्या कातकरी वस्तीसह तालुक्यातील बहुतांश आदिवासी पाड्यांची ही स्थिती आहे. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या गावाबाहेर असलेल्या कातकरी बांधवांच्या आदिवासी पाड्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. वस्तीवर पिण्यासाठी पाणी नाही, शौचालयांची वानवा, शौचालय असल्यास पाण्याचे दुर्भिक्ष, आदिवासी वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यांचा अभाव, पिण्यासाठी दूरवरून या महिला डोक्यावरून पाणी आणत असल्याचे आणि मूलभूत सुविधांपासून समाज वंचित असल्याचे चित्र खेड तालुक्यातील अनेक आदिवासी पाडे व कातकरी वस्त्यांवर पाहावयास मिळत आहे. समाजासाठी लढणाऱ्या संघटनांच्या मागील अनेक वर्षांच्या लढ्यानंतर देखील कातकरी समाज आजची विकासाच्या वाऱ्यापासून कोसो दूरच आहे. चित्रयमेळा चाकण या ठिकाणी श्रावण महिन्यात पूर्ण एकनाथी भागवत पारायण सोहळा या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री क्षेत्र खरपुडी खुर्द तालुका खेड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. काळूस या ठिकाणी गेल्या 20 दिवसांपासून शेत जमिनींवरील पुनर्वसन शिक्के काढण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. याबाबत माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत व आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नातून राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. सदाभाऊ खोत यांनी या बैठकीनंतर काय सांगितलंय पाहूया. खेड तालुक्यातील मौजे काळूस या गावामध्ये रयत क्रांती संघटना आणि शेतकऱ्याच्या वतीनं जमिनीवरचे शिक्के काढण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्ष झालं शेतकरी वेगवेगळ्या मार्गातून आंदोलन करत आहेत, सरकारकडे न्याय मागत आहेत. या विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना हे शिक्के काढण्यात यावेत अशा पद्धतीचा बैठकीमध्ये निर्णय झालेला होता. परंतु काही कायदेशीर बाबी समोर आल्यानंतर परत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्याची राज्य सरकारनं दखल घेऊन राज्याचे पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली आणि शिक्के काढण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं या महिन्याच्या 25 सप्टेंबरच्या अगोदर कॅबिनेटमध्ये आणण्याचा निर्णय झाला. मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो, शेतकऱ्यांचंही अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं हा लढा ते शेवटपर्यंत गेल्या अनेक वर्ष ताकदीनं लढत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. मी उपोषण बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपलं उपोषण काही काळासाठी स्थगित करावं. जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पुढे आपण सगळे मिळून आंदोलनाचा निर्णय आणि दिशा ठरवूया. चाकणमधील यंग जॉली क्लब व लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण आर्ट वर्ल्ड ड्रॉइंग क्लास यांच्या वतीने आज देण्यात आले. पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती बनवणे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये लायन्स क्लबने योद्धा माजी सैनिक संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी खेड तहसील कार्यालय या ठिकाणी माजी सैनिक नारायण जाधव यांच्या नेतृत्वात जाहीर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिल्याचं हरेश देखणे यांनी सांगितलं आहे. कारण की त्यांना माहिती आहे प्रश्न विचारणारी लोक या ठिकाणी कमी आहेत, या ठिकाणी बघ्याची भूमिका घेणारी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.